रायगड नगर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीवघेणी बनत चालली आहे. 83 आदिवासी मुलांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतंय. जिल्हा परिषद शाळा इमारत निकृष्ट दर्जाची असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून काल बुधवारी सततच्या पावसामुळे इथल्या इमारतीचा स्लॅबचा काही भाग हा वर्गात पडल्यानं सुदैवानं विद्यार्थ्यांना काही झालं नाही. इथं 83 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर इमारत अतिशय धोकेदायक बनली आहे. या कारणामुळे शाळा बंद ठेवण्यात आली. सन 2010 ते 2011 या कालावधीत नाशिकचे मुख्य अभियंता आर धनाई इंजिनियर एस एन जाधव यांनी अतिशय निकृष्ट दर्जाची शाळेची इमारत बांधली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते एकनाथ गोहिरे आदिवासी क्रांतिकारक राया फाउंडेशनचे युवा अध्यक्ष कृष्णा गुहिरे यांच्यासह ग्रामस्थांनी केला. मी आमचे मुलं इथे शाळेत 84 आज शाळा पडलेली आहे. त्यांच्या जीवाला काही धोका झाला असता तर कोण जबाबदार असतं? आम्हाला ही इमारत पाडून नवीन पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्या विरोधात फौजदार गुन्हा व्हायला पाहिजे. माझा मुलगा शाळेमध्ये, मी काही त्याला शाळेत पाठवणार नाही. नदीवरून आणून वाळ वापरले. मी काल सांगायचो त्यांना ही वापरू नका. नाही नाही, माझ्यावर जाते याची ते शिकायचं. कॉन्ट्रॅक्टदार हे सरपंच बरं, ग्रामसेवक मुख्याध्यापक निकम सर, हे सगळे माझ्यावर जाते पाडून नवीन बिल्डिंग बांधण्यात यावी आणि जे कोणी दोषी असतील हे बांधणारे पांड्यादार त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि कठोर शिक्षा त्यांना झालीच पाहिजे. कोणी असं ते मग तो गावचा सरपंच असो किंवा मागचा तो ग्रामसेवक असो किंवा मुख्याध्यापक असो. रामनाथ गोयरे ती मोरे मॅडम माझी मोरे आणि प्रल्हाद निकम सर या ठिकाणी कॉन्टॅक्ट घेतलेलं होतं तेव्हा की तिकच 8 वाजेपर्यंत तिथं शाळेपासून थांबायचे आणि बांधकाम करायचे. पूर्ण कच्ची वाळू, नदीतली वाळू आणि माती वापरून हे बांधकाम केलेलं आहे त्यांनी. आम्हाला नेम मिळालंच पाहिजे आणि शाळा पडलेली आहे. उद्या जरूर येत आहे प्रिपेरिंगचं म्हणून राहिले आणि जर पूर्ण शाळा पडली पूर्ण 84 बोर्ड गायब होते नाही तर त्याला जबाबदार कोण राहील? सदर ठेकेदारावर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर इमारत दरवर्षी पावसाळ्यात गळत असते त्यामुळे मुलांना शिक्षण घेण्याची मोठी अडचण निर्माण झाली. शिक्षक प्रल्हाद निकम यांच्या संगनमतानं सदर शाळेचं काम झालं असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी गट शिक्षण अधिकारी मिता चौधरी यांनी इमारतीची पाहणी करून शेजारीच असलेल्या एका पत्र्याच्या खोलीत मुलांची शाळा भरवावी तसंच सदर ठेकेदाराचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचं सांगितलं. शाळेनं इमारत दुरुस्तीसाठी 3-4 वेळेस ग्रामपंचायतीला प्रस्ताव देखील दिला आहे. यावेळी सरपंच काळुबाई शीत, ग्रामसेवक गणेश पगारे, रामदास गोहिरे, रतन शीत, कृष्णा गोहिरे, समाधान मेंगाळ, सुनील पारवे, बाळू गोहिरे, रमेश पारवे, रुक्मिणी गोहिरे, तांबडू शीत, विजय गोहिरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. न्यूज 9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी शांताराम भांगे, इगतपुरी.